हेलो, गुड मॉर्निंग स्टूडेंट्स एंड देयर पेरेंट्स तसेज समाजातील सर्व बांधवांना नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण क्लॉट डोनेशनचा प्रोग्राम आपल्या बालाजी कॉलेजमध्ये, बालाजी शाळेमध्ये राबवणार आहोत. मागच्या 2 ते 3 वर्षापासून कोरोना असल्यामुळे आपण हा कार्यक्रम राबवला नव्हता, परंतु यावर्षी आपण मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम साजरा करणार आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना येणाऱ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. विद्यार्थ्यांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण दिवाळी मोठ्या थाटात, मोठ्या उत्साहाने साजरी करीत आहोत. या दिवाळीसाठी आपण नवीन नवीन कपडे खरेदी करणार आहोत, नवीन वस्तू घेणार आहोत. काही दिवसांनंतर हिवाळा, थंडीचे दिवस येणार आहे. आपण स्वेटर घेणार आहोत, नवीन ब्लँकेटसुद्धा घेणार आहोत. परंतु विद्यार्थ्यांनो, आपल्या समाजामध्ये असे काही लोक राहतात की ज्यांना घालायला सुद्धा कपडे नाही, त्यांना नवीन कपडे असो की जुने हे सुद्धा मिळत नाही. त्यांच्यासाठी वापरलेले कपडे जरी आपण चांगले कपडे जर दिले त्यांना, तर ते त्यांना नवीनच वाटेल. आपण बघतो की रस्त्यावरील, फुटपाथवरील लोक निवारा नसताना सुद्धा राहतात. त्यांना थंडी वाटली तर त्यांना अंगावर घ्यायला ब्लँकेट, चादर सुद्धा नसते, स्वेटर सुद्धा नसते. परंतु आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त असलेले कपडे जे आपल्याला आखूड झाले आहेत, स्वेटर सुद्धा आपल्याला आखूड झाले आहे, काही चादर, ब्लँकेट्स, वापरलेले शूज पण चांगल्या कंडिशनमध्ये असेल, हे आपण आपल्या घरी गाठोडे बांधून ठेवत असतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हेच जर कपडे आपण चांगले धुऊन प्रेस करून या गरजू लोकांना दिले, चादर दिल्या, स्वेटर दिले, ब्लँकेट्स दिले, तर नक्की आपण काही प्रमाणात त्यांची गरज भागवू शकतो आणि त्यांच्या जीवनामध्ये या दिवाळीच्या निमित्ताने हास्य आणू शकतो. नक्कीच हे काम आपण केले तर आपल्या आपल्याला जगण्याचे सुद्धा समाधान मिळेल. आणि अगदी हाच विचार लक्षात घेऊन बालाजी कॉन्व्हेंट सेकंडरी स्कूल आणि बालाजी ज्युनियर कॉलेज बुट्टीबोरी या क्लॉथ डोनेशन उपक्रमाच्या माध्यमातून हे कपडे जमा करून समाजातील गरजू लोकांना, अनाथालय, गरजू आश्रमशाळा, तसेच रोडवर भटकत असलेल्या गरजू लोकांना वाटणार आहे. म्हणून या कार्यक्रमाअंतर्गत मला माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना, तसेच जे विद्यार्थी इथून पासआउट झाले आहेत, अशा सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त हा जो मॅसेज आहे फॉरवर्ड करावा आणि सर्वांना या क्लॉट डोनेशनच्या प्रोग्राममध्ये सहभागी करा, अशी माझी विनंती आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळेजण सर्वांची मदत करू शकत नाही, पण सर्वजण मिळून आपण काही लोकांची सुद्धा मदत करू शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या क्लॉट डोनेशन प्रोग्राम मध्ये तुम्ही नक्की सहभाग द्या. धन्यवाद.